मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आतृप्त. लेखिका साक्षी शिंत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. एक अपुरा प्रकाश असलेली इमारत जिथे सगळी कामं निर्विकार यंत्रवतपणे सुरू होती. रात्रीच्या अंधारात ती इमारत भयान एखाद्या खंडरासारखी दिसायची. ते एका लहानशा गावाजा शहरातलं एकमेव हॉस्पिटल होतं जिथे आसपासच्या गावातील लोक उपचार घ्यायला यायचे. खरं तर लोकांकडे पर्याय नव्हता, म्हणूनच कारण या हॉस्पिटल संदर्भात एक अफवा प्रचलित होती की हे हॉस्पिटल गावातल्या जुन्या स्मशानभूमीवर बांधलेले आहे आणि त्यामुळे इथे या हॉस्पिटलमध्ये भूताप्रेतांचा प्रभाव आहे. या गोष्टीवर डॉक्टरांनी विश्वासही ठेवला नसता. जर ती घटना घडली नसती तर त्या दिवशी अशीच सर्व कामे कुणीही कुणाशी न बोलता सुरू होती. मीरा नावाची नर्स हॉस्पिटलमध्ये राऊंड मारून तिच्या जागेवर येऊन बसली. आज तिला खूप थकवा जाणवत होता. झालं बाबा आजचं काम, ती जरासे आळोखे पिळोखे देत तिच्याच वॉर्डमध्ये बसलेल्या रघु नावाच्या कंपाऊंडरला सांगत होती. दोघे बोलतच होते इतक्यात त्या नर्सला बाळांच्या वॉर्डमधून रडण्याचा आवाज ऐकू आला. एखादं बाळ उठले बहुतेक मी आलेच पाहून. आहो, पण रघुचं काही न ऐकता ती निघून गेली. ती बाळांच्या वॉर्डमध्ये येऊन पोहोचली. आता तो आवाज बंद झालेला तिला आढळला. ती परत फिरणार इतक्यात तिला कुणीतरी घुमत असल्याचा सुस्कारा सोडण्याचा आवाज येऊ लागला. इतक्या रात्री कोण असेल, तिने स्वतःशीच विचार केला. ती त्या आवाजाचा वेध घेऊ लागली. पण तो आवाज संपूर्ण खोलीतूनच येत होता. त्या सुस्कारांचा आवाज वाढत चालला. नर्स मनातून भितरली. तिचं संपूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं. रघु, तिने हाक मारली. पण तिची हाक रघुपर्यंत पोहोचलीच नाही. ती त्या खोलीच्या अजून आतमध्ये गेली. सर्व बाळ शांतपणे झोपली होती. पण एक पाळणा रिकामा होता जी त्याच दिवशी जन्माला आलेली मुलगी होती, बाळ नंबर 5. नर्स घाबरली. असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. रघुला बोलवायला हवं. ती तिथून तडक निघाली. रघु, रघु, ती धापा टाकतच रघु जिथे होता तिथे आली. रघु, तिने त्याला आवाज दिला. काय झालं मीरा सिस्टर, रघुने विचारलं. रघु, ती तिथे, ते बाळ. मीरा अडखळत होती. थांबा सिस्टर, तुम्ही आधी पाणी प्या. रघुने तिला पाणी दिलं. ती घटाघटा प्यायली. थोडीशी शांत झाल्यावर ती सांगू लागली. रघु, मी आता बाळाच्या वॉर्डमधून येते. तिथे बाळ नंबर 5 नाहीये, आजच जन्माला आलं होतं ते, मीराने सांगून टाकलं. काय, तुम्ही नीट पाहिलं का, रघुने घाबरतच विचारलं. हो, पाहिलं सगळीकडे, पण कुठेच नाहीये ते, मीरा म्हणाली. चला, मी येतो तुमच्या बरोबर. दोघेही लगेचच निघाले. बाळांच्या वॉर्डमध्ये पोहोचले आणि त्या खोलीत प्रवेश केला. मीरा आणि रघु त्या पाळण्यापाशी येऊन पोहोचले. पण काय आश्चर्य, ते बाळ अगदी शांतपणे पाळण्यात झोपलं होतं. मीरा भेदरलेल्या नजरेने एकदा बाळाकडे आणि एकदा रघुकडे पाहत होती. तिला काही सूचनासं झालं. सिस्टर, बाळ तर अगदी मस्त झोपलंय. मी स्वतःच्या डोळ्यांनी हा पाळणा रिकामा पाहिला होता रघु. सिस्टर, थकलाय तुम्ही, जा आराम करा. अरे पण मला भीती वाटते, असं कधीच झालं नव्हतं. आणि मी खात्रीने सांगते की हा भास नव्हता तो, मीरा पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिला आता या सगळ्या बाळांची काळजी वाटत होती. सिस्टर, बघा तुम्हाला काळजी वाटते ना, मग मी थांबतो इथे, तुम्ही जा आराम करा. मीराने होकारार्थी मान हलवली. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, मीरा रघुला म्हणाली आणि निघून गेली. रघु तिथेच खोलीच्या बाहेरच्या बाकड्यावर बसला. तो निर्धास्त होता. काही वेळ गेला असेल नसेल, तोच त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो सावध झाला. त्याने आत डोकावून पाहिलं, पण काही हालचाल नव्हती. काही वेळाने तो आवाजही बंद झाला. रघुच्या डोळ्यांवर झोपेची झापड चढली.
तो झोपी गेला। साधारण काही वेळाने तो दचकून उठला। तो घामाघूम झाला होता। त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं, त्यात रात्रीचे 2:30 वाजले होते। तो त्या खोलीत त्या पाळण्यासमोर गेला, त्याला धक्का बसला। त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला। पाळण्यात बाळ नव्हतं, त्याच्या रिकाम्या दुपट्ट्यावर रक्ताचे डाग पडलेले त्याला दिसले। त्याने खोलीत आजूबाजूला पाहिलं, बाकी सर्व बाळ व्यवस्थित होती। त्याचं लक्ष खोली चाच पडताना जमिनीवर गेलं। तिथे हॉस्पिटलच्या मागच्या मालरानाकडे जाणारी पावलं उमटली होती। त्या चिखल माती रक्त यांचा अंश होता। रघु त्या पावलांचा शोध घेत बाहेरपर्यंत गेला। बाहेर सगळं सामसूम होतं। बाहेरच्या अंधाराची गंभीरता संकटांना साथ घालत होती। दूरवर कुठून तरी मोठमोठे सुस्कारे सोडण्याचा आवाज रघुच्या कानांवर पडला। रघु त्या दिशेने चालू लागला। रघु त्या जागेजवळ पोहोचताच त्याला जवळच तांबडा पिवळा प्रकाश दिसला। ती एखादी पांथळ जागा असावी। तिथे एक बाई घुमत होती। तिने स्वतःच्या हातांना जखमा करून घेतल्या होत्या। ते हॉस्पिटलमधून पळवलेले बाळही तिथे जोरजोरात रडत होतं। रघु तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेत सावधगिरीने पुढे सरकू लागला। मीरा, रघु कुठे आहे? डॉक्टर मीराला विचारत होते। आता साधारण सकाळचे 8:30 वाजले असावेत। डॉक्टरांना इमर्जन्सी होती आणि त्यांना हाताखाली रघु हवा होता। डॉक्टर, तो बाळांच्या वॉर्डमध्ये असेल, मीराने निसंकोच सांगितलं। सकाळच्या आसपास त्याची तिथे राऊंड असायची। डॉक्टर त्या दिशेने चालू लागले। मीराही त्यांच्या पाठोपाठ गेली। दोघेही त्या वॉर्डमध्ये पोहोचले। रघु तिथे नव्हता। गेला कुठे हा आता? मीराने स्वतःलाच विचारलं। कुठे आहे रघु? मलाही ठीक से माहिती नाही। मी पाठवू का कोणाला तरी शोधायला त्याला? मीराने चाचरतच विचारलं। लवकर पाठव, इट्स अन इमर्जन्सी। डॉक्टर तिथून निघून गेले। कुठे गेला हा? मीरा स्वतःशीच फुटफुटली। मीरा त्या खोलीत गेली आणि त्या पाळण्यासमोर जाऊन उभी राहिली। तो पाळणा खरंच रिकामा होता। तिच्या छातीत धडकी भरली। तिच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक। ती त्या मालरानाच्या दिशेने चालली गेली। रघु, रघु, तिने हाका मारायला सुरुवात केली। ती समोरच्या दिशेने चालू लागली। रघु, वाटेतच तिला रघुचं घड्याळ दिसलं। ते रक्तात नाहीलं होतं। मीरा घाबरली। ती पुढे पळत सुटली। त्याच पानवट्याच्या दिशेने गेली। तिथेच तिला रघु दिसला, रक्ताने माकलेल्या अवस्थेत। रात्रीच कधीतरी त्याने मृत्यूला मिठी मारली असावी। त्याचे धड त्याच्या मानेपासून विलग केले होते, पण आसपास बाळाचा कुठेच पत्ता नव्हता। रघु, तिने टाहो फोडला। डॉक्टर कश्यपांच्या अंगावर तो दिवस आठवूनही शहारे आले। मीराने त्या रात्री झालेल्या भासाबद्दल आणि रघुने तिथे ठेवलेल्या पहाऱ्याबद्दल सर्व काही सांगितले। तीही अजून धक्क्यातून सावरली नव्हती। कदाचित या घटनांना इथूनच सुरुवात झाली असावी। त्या दिवसानंतर आजपर्यंत ते हॉस्पिटल दिवसा म्हणा किंवा रात्री असंच भकास निर्जीव दिसतं। डॉक्टर कश्यप आजही ती घटना आठवत त्यांच्या केबिनमध्ये बसले होते। घामाचा एक ओघळ त्यांच्या कपाळापासून कानशिलीपर्यंत गेला। तो अपुऱ्या दिव्याच्या प्रकाशात चमकला। अचानक पडलेल्या दारावरच्या थापेने डॉक्टर दचकले। कोण आहे? डॉक्टरांनी सावरून विचारलं। मी मदन, बाहेरील व्यक्ती म्हणाली। हां, ये आत ये। तसे 25 आसपासचा तरुण आत आला। झालं ऑपरेशन? डॉक्टरांनी विचारलं। झालं, व्यवस्थित झालं। पेशंटला त्याच्या रूममध्ये शिफ्ट केलंय। काही तास ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल, मीराला इन्स्ट्रक्शन दिल्यात, मदन म्हणाला। गेल्या काही दिवसात विचित्र घटना घडतायत, डॉक्टर कश्यप म्हणाले। विचित्र म्हणजे? काहीच दिवसांपूर्वी प्रॅक्टिस सुरू केलेल्या डॉक्टर मदननी विचारलं। म्हणजे आता आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट घे, डॉक्टर सांगू लागले। खोली नंबर 10 एक पेशंट झोपला होता। रात्रीचीच वेळ होती। त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली। कसला आवाज होता हा? त्याने विचार केला। पुन्हा तो आवाज त्याच्या कानांवर पडला। काहीतरी पुटपुटण्याचा आवाज वाटत होता तो। त्या पेशंटने कानावर हात ठेवले। अल्पसाच आजार असल्यामुळे त्याला सलाईन वगैरे काही लावलं नव्हतं। तो बेडवरून खाली उतरला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला। अजूनही तो आवाज येतच होता। कोण आहे? त्याने दबक्या आवाजात विचारलं, पण त्या आवाजाशिवाय इतर कोणताही आवाज त्याच्या कानांवर पडला नाही। त्या पेशंटने खोली बाहेर पाऊल टाकलं, मागे दरवाजा लावून घेतला आणि मधल्या पॅसेजमधून
आवाजाचा कानूसा घेत चालू लागला। तो हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आला। तिथेच त्या आवाजाचा उगम त्याला वाटत होता। तो पुढेपर्यंत गेला। एका कोपऱ्यातून त्याला उजेड दिसला। त्याची पावलं त्या दिशेने वळली। तो उजेड पिवळसर लाल रंगाच्या आगीचा होता। तो एका झाडाआडून हे सगळं पाहत होता। तिथे तीच बाई होती जी आता त्या आगीसमोर अर्धनग्न अवस्थेत फेर धरून नाचू लागली होती। त्याने घशातून येणारी किंकाळी कशीबशी रोखली। तिचे केस पूर्णतः मोकळे होऊन पाठीवर रुळले होते। त्या पेशंटने फक्त काही क्षणांकरता त्याची नजर दुसरीकडे वळवली असेल नसेल तोच ती बाई अगदी तिथे नसल्यासारखीच तिथून नाहीशी झाली। तो आता पुरता घाबरला। तो जायला निघणार इतक्या त्याला कुणाची तरी चाहूल त्याच्या मागे लागली। तो तसाच थांबला। कुणीतरी त्याचा शर्ट खालून पकडला होता। कोण आहे त्याचा आवाज मध्यात अडकत असलेला जाणवला। त्याच्या घशाला कोरड पडली। त्याने हिम्मत करून मागे पाहिलं पण मागे कोणीही नव्हतं। पण तरी अजूनही त्याला काहीतरी जाणवत होतच। त्याने खाली पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तिथे एक नुकतंच जन्माला आलेलं बाळ होतं। त्याच्या सर्वांगाला राख चिकटली होती। तोंडातून दोन टोकदार सुळे डोकावत होते। त्याच्या चेहऱ्यावर आसुरी छाया विलसलेली त्याने पाहिली। तो पेशंट जोरात किंचाळला पण त्या बाळावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही। उलट आता त्या बाळाचं तोंड वाचलं आणि त्याने त्या पेशंटच्या पायाचा चावा घेतला। तशी रक्ताची चिळकांडी त्या बाळाच्या चेहऱ्यावर उडाली। ते बाळ आनंदाने टाळ्या पिटू लागलं। डॉक्टर मदन, दॅट्स द इन्सिडन्स, डॉक्टर कश्यप म्हणाले। त्याने स्वतः सांगितली घटना तुम्हाला? डॉक्टर मदननी प्रश्न केला। होय, त्याला भीतीचा जबर धक्का बसला। त्यात तो सतत हेच बडबडत होता। डॉक्टर कश्यप म्हणाले। डॉक्टर मदन त्या घटनेचा विचार करत शांत बसून होते। कम, डॉक्टर कश्यप दोघेही केबिनच्या बाहेर पडले। काही वेळ एका अरुंद अंधाऱ्या बोळातून चालल्यावर ते एका खोलीपाशी आले। डॉक्टर कश्यपने त्या खोलीचा दरवाजा उघडला। हाच तो पेशंट मदन, डॉक्टर कश्यप म्हणाले। आतमध्ये क्रूशदेह यष्टीचा एक माणूस खोलीच्या एका कोपऱ्यात त्याचे पाय पोटाशी घेऊन बसला होता। त्याच्या चेहऱ्यावर सतत भीती होती। जा इथून चालती हो, मध्येच तो बडबडत होता। खोलीत पिवळट दिव्याच्या अंधाऱ्या प्रकाशात त्याचे विचित्र हातवारे सुरू होते। मध्येच तो स्वतःचे कपडे फाडत होता। डॉक्टर मदन त्याच्यासाठी हळहळला आणि ते दृश्य टाळण्यासाठी त्याने त्याची नजर दुसरीकडे वळवली। डॉक्टर कश्यप, डॉक्टर मदन धक्का बसल्याप्रमाणे म्हणाला। डॉक्टर कश्यपांची नजर मदनवर खिळली। चला इथून, डॉक्टर मदन मोजकच बोलला। दोघेही पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आले। डॉक्टर कश्यप, मी डॉक्टर आहे म्हणून मी फक्त विज्ञानावरच विश्वास ठेवावा? ज्याचे पुरावे मिळत नाहीत ते अस्तित्वातच नाही असे धरून चालावे या मताचा मी नाही। माझा पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी दोन्ही गोष्टींवर विश्वास आहे। या जगात अशा अनेक अगम्य गोष्टी आहेत ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही आणि तरीही त्या गोष्टींचे तथ्य अस्तित्वात आहे, डॉक्टर मदननी स्पष्टीकरण दिलं। तुम्ही असे कोड्यात का बोलताय डॉक्टर मदन? डॉक्टर कश्यप, इथे काहीतरी आहे जे या संपूर्ण परिसराला निगेटिव्ह बनवते। तिचा क्रोध या परिसरावर बरसतोय। डॉक्टर मदन हे बोललाच फक्त आणि त्या हॉस्पिटलबाहेर विजा चमकू लागल्या। हॉस्पिटलमधले लाईट्स गेले आणि एक हसण्याचा आवाज डॉक्टर मदनना ऐकू आला। काही ऐकलत? डॉक्टर मदननी भेदरून विचारलं। डॉक्टर कश्यपांनी नकारार्थी मान हलवली। आपल्याला लवकरात लवकर या घटनांच्या मुळाशी जावं लागेल, डॉक्टर मदन म्हणाला आणि केबिन बाहेर पडला। केबिन बाहेरचा संपूर्ण कॉरिडॉर अंधारात बुडाला होता। डॉक्टर मदन अंदाज घेत पुढे चालू लागला। तो चालतच होता इतक्यात त्याच्या कानाशी त्याला एक बर्फाळ श्वास जाणवला। त्याच्या अंगावर शहारे आले। त्याने डोळ्यांच्या कोनातून मागे पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं। तो झपाझप पावले टाकत त्याच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागला। डॉक्टर, एक पुसटसा घोगरा आवाज त्यांच्या कानांवर पडला। कोण आहे इथे? तो तोंडातल्या तोंडातच फुटफुटला। तसा एक पुरुष हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला जो संपूर्ण कॉरिडोर भर घुमून त्याच्या कानांवर आदळला। डॉक्टर मदन कसा बसा त्याच्या केबिनमध्ये पोहोचला। उद्याच गावात जाऊन शोध घेतला पाहिजे,
तो स्वतःशीच म्हणाला, अंधारातल्या या कृष्णशक्तीचा त्या रात्री पुरता तरी कोटा पूर्ण झाला, दिवस उजाडला, पण हॉस्पिटलमध्ये भीती आणि मरगळ होतीच. डॉक्टर मदन दिवस उजाडताच तडक गावात निघाला. त्यांना त्या घटनांचा उगम जाणून घ्यायचा होता आणि त्यांना कुठेतरी खात्री होती की त्या शक्तीचा उगम या गावातच आहे. राम राम काका, मदन शेतीचे अवजारे घेऊन जाणाऱ्या एका 85 गृहस्थांना अडवून म्हणाला, राम राम वैद्य, आज हिथं कुठं मोर्चा आणला सा? त्या गृहस्थाने विचारलं, ते जरा काम होतं गावात, तुम्ही मदत कराल का माझी? मदन गोडबोले आवाजात म्हणाला, बोलून बघा वैद्य. ते हसतमुख गृहस्थ म्हणाले, गेल्या काही दिवसात आपल्या 3-4 गावांना मध्यवर्ती असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये विचित्र घटना घडत आहेत. त्या घटनांची सुरुवात नक्कीच या गावातून झाली असणार असं मला वाटते. तुम्ही काही सांगू शकता का याबद्दल? नग बाबा, संकटाला आवतान देऊ नगस, जा बाबा तुझ्या कामाला. ते गृहस्थ मदनला काही बोलू न देताच निघूनही गेले. आता हे कन्फर्म आहे की सुरुवात तरी इथूनच झालीये. मदन स्वतःशीच म्हणाला, जरा एक चहा दे रे. मदन तिथल्याच एका टपरीवर बसत चहावाल्याला म्हणाला, वैद्य दादा, मला माहिती आहे तुम्हाला काय हवंय ते, मी मदत करू शकतो तुमची. तो चहावाला म्हणाला, तुला माहितीये? डॉक्टर मदनच्या चेहऱ्यावर आशा तरळली. मला नाही, पण माझ्या आज्याला माहिती आहे. तो चहावाला म्हणाला, कुठे आहे ते? या आत आहेत. चहावाला म्हणाला आणि मदनला आत घेऊन गेला. ए आजा, हे वैद्य दादा आलेत बघ, तुला काही विचारणार आहेत. तो चहावाला बाहेर त्याच्या टपरीवर निघून गेला. मदन त्या आजोबांसमोर बसला. या वयातही आजोबा चालते फिरते होते, हाताशी काहीतरी काम चालूच होतं. काय विचारायचंय वैद्य बुवा? आजोबांनी विचारलं. मदनने त्यांना हॉस्पिटलमध्ये घडलेल्या सर्व घटनांची अगदी इत्यंभूत माहिती पुरवली आणि त्याची शंकाही सांगितली. आजोबांनी स्वतःशीच मान हलवली. ही बघा, 50 गोष्ट आहे. आजोबा सांगू लागले, ती रखमा, हं रखमाच नाव तिचं, तिला कधी तिच्या नवऱ्याने नांदवलं नाही, तिचा छळ करायचा तो. काहीच वर्षांपूर्वी रखमा आणि हरिहरचं लग्न झालं होतं, पण अजूनही त्यांना मूल बाळ नव्हतं. हरिहरची आई नेहमीच रखमाला या बाबतीत सुनवत असे. त्या दिवशी गावातली पाटील आजी तिची सून सुलभीला हरिहरच्या घरी घेऊन आली होती. सुलभी 7 गर्भार होती. रखमा तिच्या जवळ आली. तिचं लक्ष सुलभीच्या पोटाकडेच होतं. किती मोठं पोट ग तुझं? रखमा सुलभीच्या पोटावरून हात फिरवू लागली. तिच्या चेहऱ्यावर वेडेपणाची झाग दिसत होती. आई, सुलभी घाबरली. रखमाच्या सासूबाईंनी तिला हाताला धरून बाजूला ढकललं. स्वतःत रुजवू शकली नाही, इतरांच्या पोटावर नजर खिळते होय तुझी, चल हो आतमधी. रखमाच्या सासूबाई रागानेच म्हणाल्या. त्यांच्या सततच्या टोमण्यांनी आणि नवऱ्याच्या अशा वागण्याने ती अर्धवेडी आणि अर्धमेली झाली होती. त्या रात्री ती त्यांच्या खोलीत आली तेव्हा हरिहर खोलीतच होता. तिने खोलीचं दार लावून घेतलं, खोलीतला दिवा घालवला आणि हरिहरच्या सामोरी होऊन बसली. तिने हरिहरचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तिने तिची साडी सोडायला सुरुवात केली. खूळ लागले का तुला? हरिहर तिच्या अंगावर खेकसला आणि तिला पलंगावरून ढकलून दिलं. आहो पर ऐका तरी, रखमा गयावया करत होती, पण हरिहरला तिची दया आली नाही. त्याने तिला खोली बाहेर काढलं आणि खोलीचं दार लावून घेतलं. रखमा त्याच रात्री त्या घरातून बाहेर पडली, ती कधीच तिथे न परतण्यासाठी. पुढे मदन कान देऊन ऐकत होता. त्या रातीनंतर ती पुण्यांदा गावात तरी कधी दिसली नाही, पर 1-2 वर्षांनी गावाबाहेरच्या स्मशानात मात्र ती बसलेली अनेकांनी पाहिली आहे. तिथे ती काहीतरी आगोर करायची, पर तिच्या दिसण्यानंतर गावातल्या लहान्या पोरी गायब होऊ लागल्या. ती त्यांचा बळी देते असं लोक म्हणू लागले. मी बी एकदा पाहिली होती तिला, पाठीवर मोकळे केस घेऊन बसलेली, अंगात कपडा फक्त नावाला आणि लाज झाकायला, पोरी राखेत न्हालेली, तिच्या समोरच्या आगीच्या प्रकाशात भयानक दिसत होती ती. आजोबा सांगतच होते गावातल्यांना तिचा संशय येऊ लागला. तसे प्रत्येक जण आपल्या बाळांना सांभाळू लागले. काहींनी तर त्यांच्या बायकांना त्यांच्या माहेरी दुसऱ्या गावात धाडले. तिला पोरी मिळेनाशा झाल्या. ती चवताळली. अशातच तिला खबर मिळाली की तिच्या नवऱ्याने 1 दुसरे लग्न केले आणि आता त्याला मुलगी झाली. ती बळी आणि सूड घेण्याच्या वेळात सरळ गावात घुसली
आणि हरिहरच्या वाड्यात शिरली. माझी पोरगी आहे ती. ती हरिहरच्या खोलीत त्याच्या दुसऱ्या बायकोसमोर उभी होती. हरिहरची दुसरी बायको कमल पुरती घाबरली. आहो, तिने हरिहरला हाक मारली. काय गं, काय झालं? हरिहर दरवाजातून आत येतच म्हणाला, आणि त्याचं लक्ष रकमाकडे गेलं. कमल बिथरली होती. तिने बाळाला छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. रकमा त्या मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. कोण आहेस तू आणि कमलाला का त्रास देतेस? हरिहरचा पारा चढला. रकमाने रागानेच हरिहरकडे पाहिलं. तसा तिला पाहून त्याचा थरकाप उडाला. तू तुझी इथे आत यायची हिंमत कशी झाली? हरिहर रागातच म्हणाला आणि रकमाला कमलापासून खेचूनच बाजूला केलं. हरिहरने रकमाचे केस पकडले आणि तिला फरफटत घराबाहेर घेऊन गेला. या घरात घुसायची हिंमत केलीस ना, आता दाखवतोस तुला, म्हणत तो तिला खेचतच गावाबाहेरच्या स्मशानाकडे घेऊन जाऊ लागला. रात्र झाल्याने प्रत्येकाने आपापल्या घराचे दरवाजे खिडक्या लावून घेतल्या. त्यामुळे गावात सामसूम होती. रकमा जीवाच्या आकंताने ओरडत होती, पण कुणाचीच बाहेर बघण्याची हिंमत नव्हती. रकमा आणि हरिहर दोघे आता गावाबाहेरच्या स्मशानात होते. तांबूस पिवळसर ज्वालांच्या उजेडात स्मशान न्हाऊन निघाले होते. हरिहरने अजूनही रकमाचे केस पकडून ठेवले होते. रकमा त्याच्या हातून सुटण्यासाठी प्रयत्न करत होती, पण शेवटी ते निष्फळच ठरले. हरिहरने त्या रचलेल्या आगीतील एक जळते लाकूड उचलले आणि रकमाच्या अंगावर टाकले. त्याने आता तिचे केस सोडून दिले. देहाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, पण तोपर्यंत शरीर आगीच्या स्वाधीन झाले होते. तिचा आक्रोश संपूर्णतः स्मशानभर घुमला. गावातही तो आवाज गेला असावा. शेवटच्या क्षणी तिने जोराने टाहो फोडला, ज्याने हरिहरच्या कानांनाही कानठळ्या बसल्या. काहीच क्षणात रकमाचे क्रूर शरीर त्या आगीत राख होऊन गेले, पण तिची सुडाची आग तशीच धगधगत राहिली. मातृत्वाचे सुख आणि नवऱ्याचे प्रेम या गोष्टींसाठी ती नेहमीच अतृप्त राहिली. आजोबा शांत झाले, मदनही निशब्द झाला. आजच्या वक्ताला गावाबाहेरच्या स्मशानभूमीवर ते इस्पितळ आहे, आजोबा म्हणाले. पण आजोबा, हॉस्पिटल सुरू झाल्यापासूनच हे का सुरू झालं? म्हणजे रकमाला मरून तर 50 वर्ष झाली ना, आणि हॉस्पिटल तर आता 1.5 वर्षापूर्वी उभारलं गेलंय. मदनने त्याला सतत भेडसावणारी शंका विचारली. गावच्या गुरुजींनी तिला बांधलं होतं जमिनीत, कोणी उकरलं असेल तर काय माहीत नाही, आजोबा म्हणाले. मदनच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आजोबांना धन्यवाद देऊन मदन पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. आता दिवस डोक्यावर आला होता. डॉक्टर मदनने मीराला हॉस्पिटल मागच्या मालरानाकडे जाताना पाहिलं. त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टर कश्यप, डॉक्टर मदननी दारावर टकटक केली. ये मदन, बस काही कळलं? डॉक्टर कश्यपांनी विचारलं. डॉक्टर मदननी त्यांना आखी हकीकत सांगितली. सो सॅड, डॉक्टर कश्यप म्हणाले. उरलेल्या दिवसात हॉस्पिटलमधली कामे यंत्रवत सुरूच राहिली. सूर्य कल्ल्यावर हॉस्पिटलने रात्रीचा धसका घेतला. संपूर्ण हॉस्पिटलवर अंधाराची छाया पसरली. डॉक्टर मदन कश्यपांच्या केबिनमध्ये जाणार तोच त्यांना मीरा बाळांच्या वॉर्डकडे जाताना दिसली. त्यांनी तिचा पाठला करायचा ठरवला. मीरा बाळांच्या खोलीत आली. ती एका पाळण्यासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते. तिने आज सकाळी जन्माला आलेली एक मुलगी उचलली आणि थेट माळरानाच्या रस्त्याकडे चालू लागली. डॉक्टर मदन हे सगळं काही पाहत होते. मीराने त्या बाळाला तिथेच त्या पानवट्याच्या जागी ठेवलं आणि ती हॉस्पिटलमध्ये परत शिरली. डॉक्टर मदनच्या हे समजण्यापलीकडचं झालं. ते डॉक्टर कश्यपांच्या केबिनच्या इथे जाणार इतक्यात त्यांना कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला. डॉक्टर कश्यपांनी तो आवाज ऐकला. तेही केबिनच्या बाहेर पडले. दोघेही आवाजाच्या दिशेने गेले तेव्हा ते त्या वेड लागलेल्या पेशंटच्या खोलीसमोर पोहोचले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. डॉक्टर कश्यप, या पेशंटचं नाव काय आहे? डॉक्टर मदननी अचानक विचारलं. हरी, आठवलं? हरिहर, होय. डॉक्टर कश्यपांनी थोडंसं आठवतच सांगितलं. डॉक्टर कश्यप, लवकर ॲक्शन घ्यावी लागेल. डॉक्टर मदन खोलीचा दरवाजा घाईघाईने उघडत म्हणाले. खोलीत हरिहर आणि मीरा होते. मीराने अंगावर अर्धवट साडी नेसली होती. तिचे केस तिच्या पाठीवर रुळत होते. मला माफ कर, हरिहर त्याचे हात जोडत म्हणाला. मीराने नजरेनेच त्याला एकदम हवेत उडवले.
आणि खाली पाडले. त्याचे तोंड फुटले आणि त्यातून रक्त ओघळू लागले. तेव्हा काय बी वाटलं नाही ना तुला मला जाळताना. मीरा हळूहळू हरिहरच्या जवळ जाऊ लागली. हरिहर मागे मागे सरकत होता पण तो असफल झाला. त्याच्या पाठीला खोलीच्या भिंतींचा टणक भाग लागला. मला माफ कर हरिहर, हेच बडबडत राहिला. डॉक्टर कश्यप आणि डॉक्टर मदन त्याची ही अवस्था हतबल होऊन पाहत होते पण मीराला त्यावरही घालू शकत नव्हते. मीरा हरिहरच्या समोर जाऊन बसली. तिने हरिहरची मान पकडली आणि त्याला पुढे ओढलं. तिने त्याच्या ओठाचं चुंबन घेतलं. तसा तो कळवळला. त्याचे ओठ जळू लागले. तिने त्याचे संपूर्ण कपडे फाडले आणि त्याच्या संपूर्ण शरीराला स्पर्श करू लागली. तसा तो जळू लागला. त्याचा आक्रोश ऐकून रखमा तृप्तीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होती. तिची आकृती फिकट पिवळसर होत होती. जेव्हा हरिहरच्या देहाची संपूर्ण राख झाली तेव्हा मीराच्या शरीरातून एक तेजपुंज बाहेर पडला आणि मीराची शुद्ध हरपली. डॉक्टर मदन आणि डॉक्टर कश्यप यांनी लागलीच मीराकडे धाव घेतली. मीरा, डॉक्टर मदन मीराला तिच्या गालावर चापटा मारून उठवण्याचा प्रयत्न करत होता. दोघांनी मिळून तिला डॉक्टर कश्यपांच्या केबिनमध्ये आणलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तेव्हा कुठे तिने डोळे जरासे किलकिले केले. कसं वाटते मीरा, मदननी विचारलं. तिने क्षीण हास्य केलं आणि हळूहळू उठून बसली. मीरा, आता मी जे तुला विचारणार आहे ते जरासं विचित्र वाटेल तुला, पण त्याचं उत्तर तू देणं महत्त्वाचं आहे, मदन म्हणाला. मीरा प्रश्नार्थक नजरेने मदनकडे पाहत होती. तू हॉस्पिटलमध्ये किती दिवस काम करतेस, मदननी विचारलं. हॉस्पिटल सुरू झाल्यापासूनच, म्हणजे साधारण 1.5 वर्षांपासून, मीराने सांगितलं. तुला या परिसरात काही विचित्र गोष्ट आढळली जी तू उचललीस किंवा उकरलीस? मदनच्या या प्रश्नावर मीरा फक्त हसली तेव्हा तिचा चेहरा पूर्णतः रखमासारखा झाला. मी फक्त माझ्या बहिणीला न्याय मिळवून दिलाय सर, मीरा म्हणाली. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.